जर आपल्याला जावली म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला सदाभाऊ सपकाळांना त्यावेळेला आपण सदाभाऊंना निवडून 1995 मध्ये आणलं होतं बरोबर आहे आणि त्यावेळेला जो धंदा होता तो वेगळा होता परंतु जावलीचे दोन पार्ट केले गेले नाही तर हा जो दादा तुम्ही आता इथले आमदार झाला असता जावलीचे उमेदवार म्हणून पण त्यावेळेला त्यावेळेच्या राजकारण्यांनी काय केलं जावलीचे दोन गट केले महाबळेश्वर तिकडे टाकला जावली इकडे टाकली आणि त्यामुळे जावलीला फोर वालीच नाही मगाशी कोणीतरी सांगितलं की अफजल खानाचा वध तिथे केला जावली इथे स्वयं आहे छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी जावलीला अफजल खानाचा वध केला त्या कोकळा काढला सगळं झालं पण त्या जावलीला वाली आज कोणच नाही खऱ्या अर्थानं महाराज चांगलं काम मुख्यमंत्री फंड टाकतायत परंतु महाराज कुठल्याही गावामध्ये फक्त 1 लाखाचा फंड असेल 1 कोटीचा फक्त जाहीर करणार भालेगारला 20 लाख भोगोलीला 20 लाख आमच्या गावाला 25 लाख आपण हाय कुठे फंड मी जवळजवळ 2.5 वर्ष बघतोय अजून भालेगारला एकही फंड पडलेला नाही आता दादांच्या ह्याच्यामध्ये 27 लाखाचा 5 लाख आणि 22 लाखाचा फंड दादा आला जवळजवळ मला 3.5 वर्ष होती मी पाठपुरावा करतो पण महाराज काय देत नाही भालेगार वरती फंड तर त्यांच्या पक्षाचं इथं सरळ सरळ आम्ही कच्चीकरण केलं नाही आणि ज्या ज्या गावात शिवसेनेच्या शाखा असतील त्यांची तर मुळीच नाही की माझी खंत आहे तेव्हा तुम्ही हा संदेश वरपर्यंत पोहोचवा मंडळाचं पण थोडं डावललं गेलं असो परंतु दादा माझी एवढीच खंत आहे की आमच्या सगळ्यांच्या नेता आम्ही तुमच्या म्हणण्याला कुठेही काही हे करणार नाही तुम्ही सांगाल तिथं आम्ही सगळेजण मतदान करू पण या तालुक्यात मगाही सांगितल्याप्रमाणे पंचायत समिती जिल्हा परिषदेला आम्हाला तिथं जर स्थान मिळालं नाही तर काय करायचं तर त्याचा आपल्याला वाटा मिळाला पाहिजे आता सगळेजणच खतखत मानतात सगळेजणच काही ना काहीतरी चाललंय मागचे 5 वर्ष सुद्धा आम्ही इथे धर्म पाळून मागच्या वेळी सुद्धा खासदारकीला मदत केली आमदारकीला मदत केली यावेळी परत खासदारकीला मदत करेल आता त्यांची परत अपेक्षा आहे की परत आमदारकीला मदत करेल म्हणजे फक्त आम्ही मदतच करायची आम्ही फक्त जेवढ्याच उतरायच्या सगळ्यांच्याच टाकायच्या उतरायच्या हे याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही करायचं किती तरी लोकांनी म्हणलं की ठीक आहे ना सगळ्या सहकारी संस्था ताब्यात वर्षानुवर्षे तुमच्या वडिलांपासून आहे किंवा मोठे बंधू आहेत उदाहरणराजे यांच्यापासून आहे पण हे प्रत्येक वेळी घरे धार्याचं राजकारण किती दिवस चालणार म्हणजे आम्ही काय मेंढर आहे का जावळीचे लोक मेंढर नाहीत मतदार मेंढर नाहीत लक्षात घ्या जावळीतनं कायमस्वरूपी क्रांती झाली जिल्ह्यातनं सुद्धा क्रांती होती लक्षात घ्या आता सुद्धा एकनाथ शिंदे साहेब त्याबद्दल मुख्यमंत्री आम्ही अन्याय सहन करणारी माणसं नाहीये हे लक्षात घ्या कारण आता माझ्या पत्रकारांमधून 100% त्यांच्यापर्यंत मेसेज जाणार आहे पण आम्हाला ग्रहित जर धराल तर आम्ही एवढे स्वस्त नाहीये हे लक्षात घ्या आणि आम्ही लाचार तर नक्कीच नाही हे लक्षात घ्या त्याच्यामुळे उमेदवारांसारखं माणूस आहे मी आहे आम्ही भरलं फॉर्म पण आमची ताकद दाखवून देऊ आम्ही आम्हाला 5000 जरी मतं पडली ना तरी आमच्या मतांची किंमत काय आहे तिकडं कारण तुम्हाला माहित आहे राजकारणात एक एक मत किती महत्वाचं असतं खासदारकी आमदारकी सुद्धा अगदी 5-50 मतांनी तुम्ही उदाहरण बघितलं असेल मुंबई मधलं आता आपले वायकर साहेब सुद्धा 48 मतं मिळाले म्हणजे समोरचा मतदार किती मतांनी पडला म्हणजे तुम्ही एक एक मताची किंमत करा आणि आम्हाला ग्रहित धरू नका जर ग्रहित धरायचं असेल तर तुमची इमेज तसंही काय अगदी कार्य सम्राट म्हणताय तुम्ही पण तुम्ही ठेकेदारांचे आमदार हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे जी खतखत जी आमच्या सगळ्यांनी व्यक्त केली ना ती खरी आहे कारण यांनी फक्त काय करायचं जिथं कुणी एखादं नेतृत्व उदयाशी येते ना त्याला कसं खच्ची करायचं त्याला कसं डॅमेज करायचं हे काम त्यांचं नक्कीच आहे त्याच्यामुळे आमचं काय म्हणणं आहे की आम्ही काय त्यांच्यावर आरोप करत नाही आम्हाला शिंदे साहेबांनी आदेश दिला की आपल्याला युतीतनं लढायचं युतीतनं मदत करायची त्यांना आम्ही खरोखर जसं परवाशी उदयराजे सुद्धा म्हणले काय म्हणले की आता आपल्याला मागच्या वेळी शिवेंद्रराजे किती मतं दुसऱ्या मताने मतदान केल्या महाराष्ट्रामध्ये 100% आम्हाला बरोबर घेतो तुम्ही 1 नंबरच्या मतं घेऊन उठ्या पण आम्हाला बरोबर घ्या ग्रहित करू नका आमची विनंती काय की नक्कीच तुम्ही आमदार आहात तुम्ही अगदी कार्यसम्राट आहात त्याच्याबद्दल आम्हाला अजिबात दुमत नाही मागच्या वेळी सुद्धा तुम्हाला आमदार करण्यामध्ये आमचा अगदी खरीचा वाटा आहे पण आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे गावोगावी जे काही निधी येतोय आपल्याकडे मुख्यमंत्र्यांचं इतकं विशेष लक्ष आहे आपल्या जिल्ह्यावर पण कुठलंही काम असू द्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आलो तुम्ही बिलीव्ह नाही करणार विश्वास नाही ठेवणार की कितीतरी गोष्टी अशा आहेत की शिंदे साहेबांनी आपल्या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी न मागता दिलं मोनाळीचा प्रोजेक्ट असेल दादांनी याच्यासाठी प्रयत्न केले शहीद उमळींच्या स्मारकासाठी पाठवलं पण काही गोष्टींना लोकांना क्रेडिट घ्यायची सवय असते ठीक आहे काय ऐकत नाही लोकप्रती म्हणून त्यांनी क्रेडिट घेतलं पण पाहिजे कितीतरी करोडो रुपयाची कामं जावळीत नुसते एकट्या न मागता मिळाली होती आज या ठिकाणी ही आपली छोटेखानी मीटिंग प्रमुख पदाधिकाऱ्यांची आयोजित आपण केली तर निश्चितपणे मी तुमच्या सर्वांच्या ज्या भावना आहेत गेले जवळजवळ 1.5 तास झालं या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या भावना
निश्चितपणे ऐकल्यात आणि त्या भावनांमध्ये तथ्य सुद्धा आहे। कारण मी देखील की ज्यावेळेस परवा दिवशी मानकुमरे पॉइंटला जी छोटा मेळावा झाला पदाधिकाऱ्यांचा, त्या मेळाव्याचं निमंत्रण मला सुद्धा होतं। म्हणजे बाबांचा फोन आलेला, वसंतराव मानकुमरे भाऊंचा मला फोन आलेला दोन वेळा, तर त्यांना मी ते सांगितलं की बाबा युती म्हणून निवडणूक आली की निश्चितपणे तुम्ही हाक मारता, पण तदनंतरच्या काळामध्ये शिवसैनिक खऱ्या अर्थाने आमचा नाराज होतो की आमच्या शिवसैनिकांच्या गावामध्ये निधी टाकला जात नाही, किंवा कुठे मान सन्मानाची वेळ असेल त्यावेळेस आमच्या शिवसैनिकाला बोलावलं जात नाही, आमच्या पदाधिकाऱ्याला बोलावलं जात नाही। आत्ताच संदीप दादांनी सांगितलं की कृषी बाजार समितीचा विषय झाला, त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी विचारात घेतलं गेलं नाही, आमचा कुठला उमेदवार घेतला नाही। आणि त्याच्यामुळे निश्चितपणे या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या स्वाभाविक आहेत। पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो सर्वच पदाधिकाऱ्यांना की आज माझ्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री कसा असावा, स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये जर मुख्यमंत्री कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण पाहायचं असेल तर ते निश्चित आज सगळ्या स्तरातील लोक महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यातील सुद्धा अनेक नागरिकांच्या भावना आहेत की बाबा महाराष्ट्रामध्ये जे काम चाललंय ते दस्तूरखुद्द अजितदादांनी किंवा देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा हे मान्य करतात। निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा जर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मला खात्री आहे महाराष्ट्राचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही। पण निश्चितपणे या राज्याचा पुन्हा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब झाले पाहिजेत हे या भावना घेऊन आम्ही कार्यकर्ते काम करत असताना, मग या ठिकाणाहून ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी त्या महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे ताकदीनं उभा राहून त्यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करणं, त्यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब महायुतीचा हात बळकट करणं हे आम्हा सर्व शिवसैनिकांचं कर्तव्य आहे। आणि त्या कर्तव्यात निश्चितपणे कुठला शिवसैनिक तसुभरही कमी पडणार नाही। हे जरी खरं असलं तरी तुमच्या ज्या काय भावना आहेत त्या निश्चितपणे भावना आपल्या वरिष्ठांपर्यंत मी निश्चित त्यांच्या कानापर्यंत पोहोचवेन। आता जे महायुतीचे उमेदवार म्हणून आज ज्यांची घोषणा झाली आहे ते महायुतीचे उमेदवार सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले महाराष्ट्र यांच्या सुद्धा कानावरती या गोष्टी घालेन। प्रमुख पदाधिकारी तुम्हाला सर्वांनाच घेऊन पुन्हा एक आपण एक संयुक्तिक बैठक उमेदवारांसोबत घेऊ आणि ज्या काय समस्या आपल्या आहेत त्या निश्चितपणे त्यांच्यासमोर मांडू।